अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम, अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक अँब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात अँब्युलन्सची मोफत सुविधा, डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम, 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस, मोबाईल 98-52-108-108 आणि 88-03-108-108. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाच्या विकासाला चालना देण्यासाठी आणि या पर्यटनातून उद्योजक निर्माण करण्यासाठी यापुढे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स प्रयत्न करेल असे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितलंय. पाहूया. महाराष्ट्र चेंबरच्या नवीन कार्यकारिणीने पदग्रहण घेतल्यानंतर पूर्ण महाराष्ट्राच्या विकासाची भूमिका आणि त्याला एकत्र रोडमॅप तयार करायचं आमचं नियोजन सुरू आहे. या अंतर्गत महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांच्या पायाभूत सुविधांचा विकास, व्यापार उद्योगाचा विकास आणि या ठिकाणी असलेल्या अन्य क्षेत्र म्हणजे पर्यटन असेल, सेवा क्षेत्र असेल, या प्रत्येक क्षेत्राच्या विकासाच्या त्या त्या जिल्ह्याच्या अपेक्षा काय आहेत, त्या ठिकाणची गरज काय आहे किंवा त्या ठिकाणची वैशिष्ट्ये काय आहेत, एकत्रित पूर्ण राज्याचं मॅप करण्याचं काम आम्ही सुरू केलं आहे. त्याअंतर्गत कोकण विभागाच्या आमच्या या भेटीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सर्व व्यापारी उद्योजकांच्या आमच्या भेटी होत आहेत आणि या कोकण रिजनच्या विकासासाठी काय योजना करता येतील, सरकारचा सहभाग कसा घेता येईल, चेंबरच्या माध्यमातून या ठिकाणच्या व्यापार उद्योग, पर्यटन आणि कृषीपूरक उद्योग या सगळ्यांचा विकास करणे या हेतून चेंबरने हे अभियान सुरू केलेलं आहे. त्या अंतर्गत ही परिषद या ठिकाणी झाली. व्यापारी उद्योजकांना नवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे, देशांतर्गत व देशाबाहेर व्यापाराच्या ज्या नवीन संधी आहेत त्या उपलब्ध करून देणे यासाठी चेंबर पुढाकार घेऊन काम करते आणि या राज्याच्या एकूणच व्यापार उद्योगाच्या विकासासाठी क्लस्टर बेस्ड डेव्हलपमेंट करण्याची भूमिका चेंबरने घेतली. त्यामध्ये कोकण विभागामध्ये ॲग्रो प्रोसेसिंग क्लस्टर, त्यामध्ये प्रामुख्याने आंबा, काजू, फणस, कोकम या प्रकारचे जे फळं आहेत या उत्पादनांच्या प्रोसेसिंगचे आधुनिक क्लस्टर या ठिकाणी उभारण्याचा चेंबरने निर्णय घेतलेला आहे. त्या अनुषंगानं काम सुरू केलेलं आहे. त्याबरोबरीनं महिलांचं क्लस्टर सुद्धा या ठिकाणी उभारलं जातं. ज्या महिला छोट्या छोट्या उद्योगामध्ये आहेत त्यांना लागणाऱ्या ब्रँडिंग असेल, पॅकेजिंग असेल, मार्केटिंग असेल या सगळ्या सुविधा आणि महिलांना लागणाऱ्या त्या ठिकाणी जागा ही त्या क्लस्टरमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यांच्या स्वतःच्या प्रोडक्शनसाठी त्या छोट्या छोट्या इंडस्ट्रियल शेडची आवश्यकता असेल त्या सगळ्या त्या क्लस्टरमधून उपलब्ध करून देणार असा निर्णय चेंबरने घेतलेला आहे आणि त्या अनुषंगानं आता एक व्यापारी उद्योजकांची परिषद झाली आणि दुपारी महिलांची परिषद आहे. त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टींची माहिती चेंबरच्या माध्यमातून दिली जाते. सगळ्यांना करून देण्याचा चेंबरनं निर्णय घेतलेला आहे. प्रत्येक व्यापाऱ्याला त्याच्या व्यवसायाची वेबसाईट चेंबरतर्फे मोफत करून दिली जाणार आहे. याबरोबर या ज्या वेगवेगळ्या सरकारच्या योजना आहेत, कर्जाच्या योजना असतील, अनुदानाच्या योजना असतील, या सगळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी त्याचे प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणे, ॲप्लिकेशन करणे ही सगळी प्रक्रिया चेंबरतर्फे मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याचीसुद्धा माहिती आजच्या परिषदेच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न केला आहे. सह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचा नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेट साठी बेल आयकॉन क्लिक करा.